वेब डेव्हलपमेंट युजिंग जावा स्टार्ट केलं होतं आणि त्याची पहिली लँग्वेज स्टडी करतो आपण. जी कुठली वेबसाईट बनवायची असेल तर आपल्याला लाईक एच टी एम एल पासून स्टार्ट करावं लागतं. सो बेसिकली आपण जे बघतोय तर वेब डेव्हलपमेंट युजिंग जावा. वेब डेव्हलपमेंट युजिंग खूप काय करता येतं, युजिंग पायथन करता येतं, युजिंग डॉट नेट करता येतं आणि युजिंग जावा सुद्धा करता येतं. सो आपण जावा यूज करून करतोय. पण तुम्ही कुठलंही वेब डेव्हलपमेंट करा तर जो तुमचा डिझाईन पार्ट आहे दॅट इज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे तुम्हाला एच टी एम एल लागेल, सी एस एस लागेल, तुम्हाला जे एस लागेल, या तीन गोष्टी प्रत्येक फ्रंट एंडला लागेल. फक्त तुमचा बॅक एंडला व्यतिरिक्त ती टेक्नॉलॉजी यूज होईल ज्या केसमध्ये आपण जावा वापरणार आहे. ठीक आहे, फाईन. तर आपण एच टी एम एल ला स्टार्ट केलं होतं. सिम्पल एच टी एम एल पेज कसं लिहायचं आहे, कुठे सेव्ह करायचा, कसं सेव्ह करायचा आणि त्याला रन कसं करायचं हे आपण थोडंसं स्टार्ट केलेलं होतं. आणि दोन तीन टॅग आपण बघितलेले होते, हेडिंग टॅग आपण बघितले. ठीक आहे, देन एक पॅरेग्राफ टॅग होता, बी आर टॅग आपण बघितला. आणि मोस्टली अंडरस्टँड करण्याचा लक्षात ठेवण्यासारखा जो टॅग आहे तुम्हाला तो फॉर्म टॅग आपण बघितला. फॉर्म म्हणजे ते इनपुट टाईप्स वाले, ते बऱ्याच ठिकाणी लागतात कारण युजरकडून इनपुट घेण्यासाठी त्या गोष्टी लागतात. आपल्याला इनपुट टाईप टेक्स्ट आहे, ईमेल आहे, पासवर्ड आहे, नंबर्स आहेत, डेट आहे, टाइम आहे, खूप टाईपचे इनपुट्स असतात ज्याचा फॉर्म वगैरे पण क्रिएट होतो. तेही गोष्टी आपण इथे बघितल्या होत्या. आता इथून थोडस पुढे. आणि हा इमेज टॅग पण आपण बघितला, म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच इमेज टॅग कसं द्यायचा. बाहेर इमेज असेल तर तो कसा रन करायचा आणि फोल्डर मध्ये असेल तर तो कसा करायचा, ते दोन्ही गोष्टी आपण बघितल्या होत्या. वेब नासिक नावाच्या फोल्डर मध्ये आपण हे बघा हा पार्ट टेक बनवला होता. जस्ट मी याला रन आज रन म्हणून इथे ऑप्शन आहे, विदाउट डिबगिंग रन करायचं त्याला. ठीक आहे, रन का झालं, याला रन करण्यासाठी प्रॉब्लेम आहे का. राईट क्लिक करो, फाईल मे जाणे का, रन रन विदाउट डिबगिंग. ठीक आहे, तर हे रनिंग मोड मध्ये येतात. तर आपण हे छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या बघितल्या होत्या, याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आले. इमेज कशी ऍड करायची, हेडिंग कसे ऍड करायचे, टाइप्स ऑफ दिस ऍड कसे करायचे आणि एक बटन ऍड करायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष ठेवायची गरज तुम्हाला याची आहे, या टाईपची, कारण याच्यासोबत जास्त काम असतं. प्लस बटन वगैरे क्रिएट करता आलं पाहिजे. ठीक आहे, आधी सिम्पल ब्लॅक अँड व्हाईट डिझाईन करणार आहे आपण, नंतर नंतर त्याला फॉर्मॅटिंग किंवा सी एस एस नी कलरिंग किंवा व्यवस्थित कसं त्याला हायलाइट वगैरे करायचं ते पार्ट आपण बघणार. ठीक आहे, याच्या आधी आपण अजून एच टी एम एल चे टॅग शिकू जे तुम्हाला खूप वेळा लागतं. तो म्हणजे तुमचा टेबल टॅग हा खूप वेळा लागतो. तर टेबल टॅग आपण एक बघून घेऊ, कारण तो भरपूर ठिकाणी रिपोर्टिंग ग्रीड दाखवण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली टेबल टॅगचा वापर करावा लागतो. तर टेबल टॅग म्हणजे तुम्हाला ते लक्षात आलंच असेल, ते टेबल व्ह्यू सारखं रोज अँड कॉलम्स त्याच्यामध्ये असतात. कुठलाही असं जनरली व्ह्यू बघितला टेबलचा तर तुम्हाला तो असा दिसेल. एक सिम्पल बॉक्स टाईप आहे आणि इथे जे आहेत आपले कॉलम्स आहेत आणि इथे जे असतात आपले नंबर ऑफ रोज असतात. ठीक आहे, हा टेबल टॅग. तर ह्या टेबलची जी सुरुवात होते ती होते आपल्या टेबल टॅगने. ठीक आहे, कुठली तुम्ही घ्या, त्याची सुरुवात होणार आहे टेबल, टी ए बी एल ई, टी ए बी एल ई, टेबल टॅग. आणि आय एंड अप टेबल इथे आपण करतो, टी ए बी एल ई. ठीक आहे, हे असे टेबल टॅग इथे वर्क होत. हा जो पार्ट आहे हा तुमचा हेडिंग पार्ट आहे म्हणून याला आपण टेबल हेड म्हणतो. इथे तुमच्या हेडिंग्स येणार आहेत. ठीक आहे, हेडिंग म्हणजे तुमचा आयडी, नेम, ऍड्रेस, ईमेल, फोन नंबर, जे पण असेल ते हेडिंग येतील इथे. सपोज पहिला आयडी आहे, त्याच्यानंतर तुमचा एन एम आहे, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल आहे. जे हेडिंग द्यायचे ते हेडिंग असेल इथे, त्याला टी एच म्हणतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये हा रोज आहे, रो एक. मग एक टी आर चा अर्थ होतो टेबल रो, त्या टेबल रो मध्ये डेटा. ह्या रो मध्ये किती डेटा आहे, तीन टाईपचा डेटा आहे. मग तो ऍड करायचा टी डी. सगळ्यात अगोदर आय डी ऍड करणार आहे, एंड ऑफ टी डी. हा एक डेटा झाला, त्याचपणे दुसरा डेटा, परत इथे तुमचे येणार आहे टी डी, तिथे नेम असेल.
परत एंड ऑफ टी डी, त्यानंतर परत एक येणार आहे टी डी टेबल डेटा, जो पण मोबाईल नंबर असेल एंड ऑफ टी डी. हा फर्स्ट पार्ट झाला, याच्यानंतर हा रो क्लोज झाला, म्हणजे एक रो मध्ये तीन डेटा आम्ही ऍड केला. आता परत हा जो पार्ट आहे परत रिपीट होईल, परत रिपीट होईल, परत रिपीट होईल. ओके, अशा वेळी आपल्याला टेबल क्रिएट करता येतो. तर आपण सिम्पली आता एक टेबल क्रिएट करून बघू इथे. चलो न्यू फाईल घेऊन टाकू, पुढे गेला फोल्डर इथे. ऑलरेडी आपल्याकडे फोल्डर आहे वेब नाशिक म्हणून, तिथे मी pbl.html करतो. ठीक आहे, एक्सक्लामेटरी मार्क्स द्या, सगळं टाइप करत बसायची गरज नाही, टॅब देऊ. मी टायटल देऊन टाकतो इथे टेबल व्ह्यू म्हणून. याला आधीच मी सेंटर करून टाकतो, CENTER सेंटर. ठीक आहे, इथे मी टेबल बॉर्डर टेबल घेणार आहे, TABLE टेबल. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला हेडिंग क्रिएट करून घ्यायचे, म्हणून मी इथे टेबल हेड लिहितो. तेच आपण घेऊ, आयडी घेऊन टाकू पहिला हेड. एका खाली एक लिहा किंवा एका लाईनीत लिहा, काही फरक पडत नाही. आणि अप्पर केस लोअर केस पण काही याच्यात केस सेन्सिटिव्ह प्रकार नाही, काही ऍड करू शकतो आपण. आयडी नेम मी इथे ऍड करतो, अजून एक टी डी पी एच सॉरी, तो म्हणजे मोबाईल, MOBILE मोबाईल. तर आपल्याकडे तीन कॉलम झालेत. आता असे पाहिजे तेवढे कॉलम्स आपल्याला इथे ऍड करता येतात. ओके फाईन, आता याच्यामध्ये डेटा ऍड करायचा. मग हा तीन हेडिंग झाल्यानंतर पहिला रो आपण घेणार आहे टी आर नावाचा. ह्या रो मध्ये तीन डेटा आहेत, तीन डेटा जर ऍड करायचा असेल तर तुम्हाला टी डी अँड एंड ऑफ टी डी करावं लागेल. पहिला आहे आयडी, एक तर तुम्ही इथे न्यू लाईनला लिहू शकतात किंवा हाच पार्ट इथे रिपीट केला तरी चालतो. रो ने रिपीट करायचा, दोन आणि तीन. दुसरा आहे आपला नेम, तर मी इथे नेम ऍड करतो. तिसरा जो पार्ट है अपना है मोबाइल. ठीक है, आणि हा जो रिपीटेशन पार्ट है तुम्ही कंटिन्यू करू शकता. 1 2 3 जेवड़ा डेटा ऐड करायचा आहे तेवढा डेटा आपल्याला ते ऐड करता है. सुरेश रमेश महेश. ठीक है, नंबर पण चेंज करायचा असेल तर तेही आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम. फाईन, आता जर याला आपण रन करायचा ट्राय केला तर तो टेबल सारखा तर दिसेल, पण पूर्ण टेबल त्याला बॉर्डर वगैरे नाही येणार. रन करा विदाउट डिबगिंग, क्रोम ऍप्लिकेशन वापरायचं आहे. हे बघा, हा दिसतोय पूर्ण, हा हेडिंग आला आणि सगळे डेटा आले, पण याला टेबल नाही दिसत आहे अजून बॉर्डर. म्हणून इथे जो पार्ट आहे या टेबल मध्ये, इथे बॉर्डर म्हणून एक पार्ट आहे, बॉर्डर मी वन करतो. आता याला रिफ्रेश करा, आला टेबल टॅग, असा टेबल टॅग तयार होतो, बॉर्डर वन करून टाकली. इथेच जो तुमचा रिपोर्टिंग पार्ट असतो किंवा जो क्वेरीचा डिस्प्लेचा पार्ट असतो तो असाच टेबल मध्ये दिलेला असतो. ओके, हे सगळ्यात बेसिक अंडरस्टँडिंग आहे. आता हे बघायला गेलं तर खूप सिम्पल डिझाईन वाटत, कारण प्रोफेशनल रिपोर्टचे खूप भारी भारी टेबल असतात, पण ते सगळे बूटस्ट्रॅपची थीम असते. ठीक आहे, पण त्याच्यात जास्त एक्स्ट्रा काही करत नाही. एका मिनिटासाठी मी तुम्हाला बूटस्ट्रॅप सांगतो, परत सांगणार आहे, पण आज पण आता थोडं लक्षात घ्या. नॉर्मली आता जे आपण करतोय ना ते HTML चा वापर करतोय, आणि सगळं हार्ड कोडेड स्वतःच कोड करून आपण लिहितोय, रेडी स्ट्रक्चर काही वापरत नाही, फक्त रेडीमेड टॅग वापरतोय, पण सगळं कोडिंग थ्रू मॅनेज करतोय. आता याला प्रॉपरली डिझाईन वगैरे करायचं असेल, फुल स्क्रीन करायचं असेल, कलरिंग करायचं असेल, हायलाइट वगैरे करायचं असेल, तर खूप कोड करत बसावं लागेल. पण वेब डेव्हलपमेंट मध्ये बूटस्ट्रॅप नावाची टेक्नॉलॉजी आली, इज अ डिझाईन फ्रेमवर्क आहे तो, रेडी फ्रेमवर्क. त्याचे फक्त प्रॉपर्टीज आपल्याला वापरायचे आहेत, क्लास वगैरे समथिंग समथिंग.
ऑटोमॅटिकली हा का होऊन जाईल, आरटी होऊन जाईल. ठीक आहे, आता ती प्रॉपर्टी कशी वापरायची ते तुम्हाला मी सांगतो. आधी आपण या फॉर्मला पण मी वापरून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लगेच फरक जाणवेल त्याचा. बूटस्ट्रॅप जर वापरायचा असेल तर त्याचे सगळ्यात अगोदर तीन लिंक असतात. ओके, URL लिंक त्या कॉपी करावं लागतात. आता मी W3School वरून ते लिंक कॉपी करतो. लक्षात घ्या मी कुठे आलो, W3School ला आलो, इथे गेलो. इथून त्या तीन लिंक ज्या आहेत हे बघा, ह्या या तीनही कॉपी करायच्या आणि आपल्या हेडिंग टॅग मध्ये टाकून द्यायचं. हेडिंग टॅग बस इथे पण हेडिंग टॅग मध्ये टाकायचं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की हे लिंक काय, हे लिंक म्हणजे जेवढे डिझाईन रिलेटेड लागणारे सगळे कोडिंग वगैरे जे आहेत ना त्यांनी ऑलरेडी करून ठेवलेले. तुम्हाला याचा कोड बघायचा असेल तर तुम्ही याचा कोड पण बघू शकतो. सगळे पॉसिबिलिटी डिझाईनचे पार्ट त्याने करून ठेवलेले आहेत, हजारो लाईनीचा कोड दिसतंय. आता कोणाला टाईप करायचं असेल तर ते टाईप करत बसू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तसं हे सगळं रेडी फंक्शनॅलिटी त्यांनी दिलेले आहेत, डिझाईनचे, अॅनिमेशनचे, हायलाईटचे, कलरिंगचे, सगळं सगळं सगळं. आपल्याला फक्त याचा वापर करायचा, म्हणून कोणीही टाईप करत नाही, डायरेक्टली लिंक ती कॉपी करून इथे पेस्ट करत. ओके, बस हे तीन लिंक टाकल्यानंतर आपल्याला फक्त प्रॉपर्टीज चा वापर करायचा. आता फॉर एक्झाम्पल टेबल मध्ये आता टेबलचा एक क्लासची प्रॉपर्टी असेल, इथे जाऊन मी काय करतो बूटस्ट्रॅप मध्ये टेबल टॅग सर्च करतो. टेबल दिसत आहे की तुम्हाला कुठे, टेबल 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 किंवा नॉर्मली ते बूटस्ट्रॅप टेबल म्हणून सर्च करा. बूट स्ट्रॅप टेबल TABLE इथे जा. इथे बघा वेगवेगळे टेबल फॉर्मॅट दिलेले आहेत. बघा हा एक टेबल फॉर्मॅट आहे, त्यानंतर हा एक कलरचा आहे. तुम्हाला फक्त काय करायचे, हा जो क्लास आहे हा क्लास इथून कॉपी करायचा आणि आपल्या टेबलच्या टॅगला टाकायचं. मग ह्या क्लास रिलेटेड जेवढे CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे, जी काय कोडिंग आहे, ते सगळी कोडिंग कशात केलेलं आहे, या लिंक मध्ये ऑलरेडी केले. आता जाओ तुम्ही आपल्या टेबलला जर रिफ्रेश केला तर तुम्हाला तो त्याची काय पलट झालेली दिसेल. झाला चेंज. बरं, टेबल्स बॉर्डर बिटर ऑटोमॅटिक आहे, त्याच्यात कलरिंग वगैरे पण आहे. अजून थांबा, हे वरती वापरायचं होतं आपल्याला, बरोबर वापरलं तर डार्क आलं पाहिजे होतं, डार्क नाही आला अजून. ओके, जे टेबल हेडिंग वगैरे वापरलेले आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. हा एक बघा टेबल स्ट्रिप्ट म्हणून एक एक डार्क ग्रे आणि एक व्हाईट इज ग्रे, हा पण वापरू शकतो आपण. फक्त प्रॉपर्टीज चेंज करायचं, बाकी रिमेन्स ऍज इट इज राहतो. हे बघा स्ट्रिप, हा एक थोडा हायलाइटेड, हा दिस हायलाइटेड दिस. खूप सारा डेटा असेल तर तो चांगला दिसतो. आणि मेनली बूटस्ट्रॅपचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज जे आहे ती प्रॉपर रिस्पॉन्सिव्ह आहे. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे तुम्ही याला जर मोबाईल मध्ये ओपन केला तरी हा व्यवस्थित दिसेल, तुम्ही प्रोजेक्टर ओपन करा तरी तुम्हाला बघा कसं कसं छोटं करतो, मी त्याच्यानुसार तो ऍडजस्ट होतोय. रिस्पॉन्सिव्ह मुळे बूटस्ट्रॅपला जास्त डिमांड आहे किंवा तो जास्त यूज होतो. इथे इन्स्पेक्ट करू शकता तुम्ही राईट क्लिक करून, आणि ते वेगवेगळ्या मोबाईलचे साईजेस आहेत बघा, आयफोन मध्ये कसा दिसेल, सगळ्याच्या मध्ये इथे बघा तुम्ही बघू शकता. त्याच्याकडे अँड्रॉइड असेल त्याने अँड्रॉइड वर टेस्ट करू शकतात, बघा एवढ्या फोन मध्ये सुद्धा तो व्यवस्थित दिसतात. ही सगळ्यात मोठी जी निशाणी आहे बूटस्ट्रॅपची, मग त्याच्यासाठी सगळ्या टाईपचे CSS अॅनिमेशन आणि जे सेटिंग्स आहेत ते सगळ्या कोडिंग ऑलरेडी त्या लिंक मध्ये प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. ओके, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त व्हॉट इज बूटस्ट्रॅप अँड हाऊ टू अप्लाय बूटस्ट्रॅप फॉर द HTML एवढं विचारू शकतात. तुम्ही सांगू शकतात की कॉपी द CDN लिंक फ्रॉम द गुगल अँड पेस्ट इन हेडिंग अँड यूज ऑल द रिलेटेड क्लासेस वेन एव्हर वी रिक्वायर्ड, जे जे क्लास पाहिजे ते तुम्हाला वापरू शकता. ठीक आहे, आता सेम थिंग बघा, आता आपण
हा एक फॉर्म सुद्धा बनवला होता इथे, आणि तो फॉर्म खूप सिम्प्लिफाईड होता. तुम्ही जर लक्षात आला असेल तुम्हाला, इथे जर मी रन करतोय हा फॉर्म खूप सिम्पल आहे. तुम्हाला या फॉर्मला थोडस अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल, थोडस ऍक्टिव्ह बनवायचं असेल, तर बूटस्ट्रॅपचे फॉर्म्स इथे दिलेले असतील. फॉर्म टॅग इथे तुम्हाला कुठे दिसत असेल इथे सर्च करू शकता तुम्ही. फॉर्म FORM, फॉर्म फॉर्म कंट्रोल्स, ठीक आहे. इथे बघा फॉर्म कंट्रोल्स ऑलरेडी आहेत, त्याचे क्लास फक्त लक्षात घेऊन घ्या. हा इथे क्लास मध्ये फॉर्म कंट्रोल म्हणून वापरायचा असतो, क्लास फॉर्म कंट्रोल. हे बघा हा काय, हा क्लासचा वापर करायचा आहे. एवढं सिम्पल आहे डिझाईनचं. आता हे तुम्हाला जे ला कंट्रोल लावायचं, आधी मी एकालाच लावून दाखवतो. नेमला मी तो कंट्रोल लावला क्लासचा, ठीक आहे. आणि तो आता नेमचा फॉर्म तुम्ही चेक करा. एवढा हे झाला, ठीक आहे. त्याला नंतर ड्यू टॅग वगैरे आपण बघणार आहे. त्याला हाफ चार सेक्शन मध्ये करता येतं, टोटल साइज 12 असते. जेवढे तुम्ही ब्रेकअप कराल तेवढे डिवायडेशन त्याचं करता येतं, पण ऍज ऑफ नाव आपण सिम्पलच फॉर्म कंट्रोल लावलेलं. ते मी सगळ्यांना तो कंट्रोल लावते. आता इवन इथे आपण नावं देताना साईडला लेबल म्हणून तो पार्ट घेतला होता हार्ड कोडेड, हा. पण हे सुद्धा आपण काढू शकतो. आणि त्याच्यासाठी बूटस्ट्रॅप मध्ये प्लेस होल्डर नावाचा एक प्रॉपर्टी दिलेली आहे, ठीक आहे. हे बघा हे सगळे नावं वरती गेले ना, त्याच्यामुळे खूप स्पेस होऊन गेलं. त्यामुळे आपण काय करू, हे BR पण काढून टाकू आणि ते नाव पण काढून टाकू. हे BR टॅग पण काढले मी, हे नाव पण काढून टाकतो. मी नाव राहू दे, कारण ते नाव आपल्याला इथे प्लेस होल्डर मध्ये टाकायचे. प्लेस होल्डर दिस, इथे प्लेस होल्डर हे कॉपी करतो, पेस्ट पेस्ट पेस्ट. ओके, हे नेम इथे, हा मोबाईल इथे, डेट इथे, आणि हा टाइम पण इथे, ठीक आहे. आता हे सेंटर मध्ये ते नाव दिसेल आपल्याला, बाकी काही हे बघा इथे नाव आले. इनपुट टाइप नेम मोबाईल दिस 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 दिस, ठीक आहे. इथे टाइम्स वगैरे पण आहे. याच्यात मेन ऍडव्हान्टेज जसं आपल्याला माहिती आहे, जसं की तुम्ही मोबाईल मध्ये ओपन केला लगेच तो ऍडजस्टमेंट झाला. तुम्हाला एक अजून एक गंमत दाखवतो. किती छोटा करा तरी तुम्हाला तो दिसतोय, इथे दिसतय. हा डेट पिकर पण अजून दिसतोय. तर हा एक फायदा आहे बूटस्ट्रॅपचा, तुम्ही फॉर्म तसं बनवू शकता आणि पाहिजे तसे त्याला ऍडजस्टमेंट करू शकता. एवढा छोटा रिस्पॉन्स होता, याच्यापेक्षा छोटा फोन तर नसतो कधी, पण हे सगळं याच्यात मध्ये होऊन जात. ठीक आहे, फॉर्म कंट्रोल लक्षात आलं. पण हा खूप मोठा फॉर्म वाटत असेल तर याला अजून छोटा करता येतो, त्याला एक ड्यू वगैरे घेऊन ते करता येतं. पण सध्या आपण हे बघा ड्यू ग्रुप वगैरे करता येतात, त्याला एक MD क्लास वगैरे लावता येतं. कितीनी डिवाइड करायचं तुम्हाला, कसं करायचं ते. पण सध्या फक्त बूटस्ट्रॅपची थीम कशी लावायची ते तुम्हाला सांगितलं. आणि ते बटन आहे बघा, या बटनला पण 6 टाइपच्या थीम्स आहेत. क्लास लावता येतात आपल्याला. बटन सर्च करतो BUTT, तिथे प्रायमरी डेंजर असे 3-4-6 प्रॉपर्टीज आहेत. ऍक्च्युली हे बघ, हे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, सक्सेस आहे, डेंजर आहे, वॉर्निंग आणि इन्फो आहे. तुम्हाला जो बटनचा कलर पाहिजे तो क्लास तुम्ही तिथे वापरू शकता. आता मला सक्सेसच करू आपण. तर हा जो टाईप आहे तो टाईप मी आपच्या बटनला जाऊन लावेल. तर आपलं बटनचा कलर सुद्धा काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल.
तुम्हाला जो कलर पाहिजे तो क्लास तुम्ही तिथे लावू शकता. दिलीपच्या वेळेस रेड करा, डेंजर करून द्या तिथे. फक्त क्लासचं नाव चेंज करायचं. इथे जर मी सक्सेसच्या ठिकाणी जर डेंजर लिहिलं तर तो रेड मध्ये दिसतो, बाकी काही नाही. रिफ्रेश. ओके, तर रेडी थीम आहे. आता फक्त आपण लिंक कसं अप्लाय करायचं, त्याच्यातले क्लास कसे अप्लाय करायचे ते बघितलं. नंतर नंतर तुम्ही बूटस्ट्रॅपचा पूर्णचा पूर्ण टेम्पलेट सुद्धा कॉपी करून रन करू शकता. ओके, तो पण एक ऍडव्हान्टेज आहे रेडी फीचर साठी. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला सुरुवातीलाच बघा, हा जो दिलेला आहे हा एक टेम्पलेट दिलेला आहे, दिसतंय तुम्हाला. हा एक टेम्पलेट तुम्हाला दिलेला आहे रेडीमेड या फॉर्मॅटमध्ये. इथे वरती हेडिंग आहे, इथे टायटल्स आहे, इथे कॉलम नुसार डिव वगैरे करून ठेवलेले. तुम्ही ह्या पूर्णाचा पूर्ण थीम कॉपी करून रन करू शकतात आणि त्याच्यामध्ये पाहिजे ते चेंजेस करू शकतात. ओके, पण सध्या त्याची गरज नाही. सध्या फक्त तुम्हाला लिंक कसं अप्लाय करायचं आणि काय करायचं ते सांगायचं. एवढं लक्षात आलं? बूटस्ट्रॅप लिंक कसे अप्लाय करायचा ओके आणि मेनली म्हणजे टेबल टॅग्स, हे लक्षात आलं का? टेबल टॅग, टेबल हेडिंग, टेबल रो, आणि त्याच्यामध्ये आहे टेबल डेटा. खूप कॉमनली त्याचा वापर होतो आणि सगळीकडे डायरेक्टली इनडायरेक्टली त्याला यूज करता येतो. ओके, तुम्हाला एक हे दाखवतो प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये टेबल टॅग वापरलेला आहे. मी आमच्याच कंपनीचा आहे, ठीक आहे, रन करून दाखवतो एक मिनिट. तो आम्ही पायथन मध्ये बनवतोय, जँगो मध्ये. इथेच असेल कोडू, न्यू टर्मिनल, सीडी डेमो, पायथन मॅनेज डॉट पी वाय, रन सर्वर, एंटर. हे लिंक से आपण जेएसपी किंवा जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा मी तुम्हाला करून दाखवेल. नाही बघा, हा पार्ट, ही जी कोडिंग आहे ती टेबल व्ह्यू मध्येच बनवलेली दिसतंय. तुम्ही त्याची कोडिंग पण बघू शकता, तसं काही विशेष नाही. टेबल टॅग तिथे वापरलेला आहे. हे बघा, टेबल टॅग, टेबल टॅग आहे. इथे क्लास हा वापरलेला आहे, टी आर मध्ये सगळे हेडिंग्स. ओके, आणि इथे क्वेरी मारलेली आहे, आणि ते टी डी मध्ये तो डेटाबेसचा डायनॅमिक डेटा एपीआय चा, आणि एंड ऑफ टेबल्स, एंड ऑफ टेबल बॉडी, एंड ऑफ टेबल्स. ते खूप ठिकाणी त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली यूज होतो. ते लक्षात आले? टेबल हो टॅग्स. सर, हा ठीक आहे. आता मेनली दोन टॅगची जास्त प्रॅक्टिस करायची आपल्याला. एक तर फॉर्म टॅग आहे आणि टेबल टॅग आहे. आणि नंतर नंतर आपल्याला या फॉर्म मधून डेटा रीड करायचा आहे. ओके, आणि तो टेबल मध्ये पण सेट करायचा असतो, तो तुम्हाला इथे हेल्प होऊन जाईल. आता ही जी लँग्वेज अशी ना एचटीएमएल, याच्यामध्ये कितीही टाइम स्पेंड करा तो लाइक एवढा वर्थ नसतो. कारण शेवटी स्टॅटिक पेज आहे, डिझाईन पेज आहे, ते तुम्ही जेव्हा जशी जशी गरज पडेल तशी त्याची प्रॉपर्टी वापरू शकता. खूप इझी वे आहे त्याच्यामध्ये, काही गरज नाही तुम्हाला. याच्यामध्ये अजून बरेचसे छोटे मोठे टॅग्स आहेत. ओके, तेही तुम्ही वापरू शकता. जसे की स्ट्रॉंग आहे, डेल म्हणून काही पार्ट आहे, छोटे छोटे काही पार्ट आहेत. ते तुम्हाला काय एवढं विशेष तसं काही नाही. कुठे गेला फोल्डर, कोणता ओपन केला? ओपन रिसेंट दिस नासिक. एखादा टॅग मी तुम्हाला सांगतो की मला आठवत नाही काही असेल टॅग. हा H1 करतो मी. याच्या आधी ना DEL लिहितो. डिप्लिकेट झालाय का आहे माहित नाही अजून. आहेत, डेल लिहितो. ठीक आहे, आता आपण आपला आउटपुट ऑब्झर्व करू. कुठे आहे आउटपुट? अरे आपला आउटपुट का आपण क्लोज केला का? हा वाटतं ना, चला रन केला, क्लोज झाला ना. तो इथे जा, टर्मिनल गो रन स्टार्ट विदाउट डिबगिंग ब्राउझर लावले. बघा, डेल वापरल्यामुळे हा काय झाला,
डिलीटेड म्हणून येते बघा इथे. तुम्ही वेबसाईटला अमेझॉनला वगैरे बघितलं असेल, जुना प्राइस खोडून नवीन प्राइस दिलेला असतो. ओके, आधी होता 500 रुपयाला, आता फक्त 199 ला. तर असे काही प्रॉपर्टीज आहेत, ते पाहिजे तेव्हा आपण स्विच करून म्हणजे सर्च करून ते अप्लाय करू शकतो. ओके, आणि याच्यामध्ये अजून एक स्ट्रॉंग नावाचं प्रॉपर्टी, STRONG स्ट्रॉंग आहे. आता हा ऑलरेडी बोल्ड असल्यामुळे अजून बोल्ड होईल का नाही माहित नाही, पण ठीक आहे, तो ऑलरेडी इटॅलिक होता, बोल्ड होता त्याच्यामुळे. ओके, हा पॅरेग्राफला मात्र तुम्ही ते लावू शकता. तिथे इथे हा पॅरेग्राफ आहे बघा, इथे पॅरेग्राफला ते लावलेला सिम्पल हटाव. हा दिसतं, थोडासा हायलाइट झाला तो. ठीक आहे, तुम्हाला जर अंडरलाईन करायचे असेल तर त्याला इथे यू टॅग वापरू शकता, अंडरलाईन टॅग. बोल्ड पाहिजे असेल तर बी टॅग आहे, इटॅलिक पाहिजे असेल तर आय टॅग आहे तिथे, अंडरलाईन. आणि छोटे सर, छोटे टॅग्स आहेत, त्याचे काही एरर्स वगैरे पण येत नाही, पण तुम्ही ते अप्लाय करू शकता. आता आपण बघू अजून काय युजफुल टॅग्स असतील तर, पण आता सर जर आपण हां जेव्हा आपण CDN लिंक यूज करतो तेव्हा आपल्या डिव्हाइसचं नेट ऑनच पाहिजे लागतं ना? हां ते एक ऑन लागतं, पण त्याला तुम्ही ऑफलाईन बनवू शकतात. ऑफलाईन बनवायचं असेल तर काय करावं लागतं माहितीये, ती जी URL आपण हिट केली त्याचा कोड बघितला होता ना, ती फाईल लोकली स्टोअर करून घ्यायची आणि ते लोकल पाथ सेट करायचं. ओके, मग ते विदाउट नेट पण चालते, पण शक्यतो तो लोड नेटवरच ठेवायचा, कारण वेबसाईट हा कधी ऑफलाईन बनतच नाही पहिली गोष्ट. ठीक आहे, वेबसाईट हा नेहमी तुम्हाला लाईव्ह ठेवाच लागतो, तरच त्याचा वापर आहे ना. नाही तर वेबसाईट आहे तुम्हाला तुमचं घरात जाऊन लॅपटॉप ऑन करून तुम्हाला बघावं लागतं, मग त्याचा फायदा नसतो. ओके, तुम्हाला होस्टिंगचं पण सांगणार आहे मी, ते तुम्हाला सांगेल कसं करायचं काय करायचं. पण आता सध्या जे लिंक जेवढे ऑनलाईन ऍक्टिव्ह असतात ते तुम्हाला ऑनलाईनच ठेवावं लागतं, त्याच्याशिवाय ते वर्क होत नाही. ठीक आहे.